नॅशनल ॲमेच्युअर बॉडी बिल्डिंग तर्फे 63वी राष्ट्रीय हौशी शरीर सौष्ठ स्पर्धा ठाण्यातील मफतलाल मैदानामध्ये 26 जानेवारी 2015 या दिवशी अपोलो जिम तर्फे सादर करण्यात आली असून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कमलाकर केशव पाटील यांनी केले होते। या स्पर्धेत 11 लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते। या कार्यक्रमाला भारतातील प्रत्येक राज्यातून स्पर्धकांनी आपल्या जिम ट्रेनरसह सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात खास उपस्थिती म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील आपली खास उपस्थिती दर्शवली होती। स्पर्धकांच्या अतिउत्साहात हा कार्यक्रम पार पडला। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या गिरीश शेट्टी या स्पर्धकाने बाजी मारत भारतश्री हा किताब पटकविला। भारतश्री हा किताब गिरीशला प्रदान करताना हरिभाऊ बागडे यांनी सगळ्या स्पर्धकांचे प्रेमाने आणि अभिनंदनाने कौतुक केले। या शरीर सौष्ठ स्पर्धेमध्ये अनेकांनी भाग घेतला आणि त्यातून भारतश्री हा किताब शेट्टींना मिळाला। कारण ते या शरीर सौष्ठमध्ये खूप मेहनत असते, सातत्य असतं आणि शरीराला हवं तसं वळण देण्याचं हे कौशल्य याच्यात असतं, ते या खेळाडूंनी आत्मसात केलं म्हणून त्याने या स्पर्धेत जिंकलं। धन्यवाद आणि आपले मार्गदर्शन व सगळ्यांनाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मी रुपाली सुर्वे, जेपीटीव्ही न्यूज, मुंबई।